नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे बरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी बाळकृष्ण सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता आपण पाहणार आहोत 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स, विच इज रिटन बाय आर के नारायणन, या पाठावरील वर्कशॉप. चला तर मग प्रथम आपण पहिला प्रश्न वाचूयात. रेफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक by Ruskin Bond and read it carefully and write up the review of the same keeping the following points in mind. आता या प्रश्नाचा अर्थ बघा. रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली कथा, कोणती कथा आपण अभ्यासली? द बॉय हू ब्रोक द बँक. ही कथा काळजीपूर्वक वाचा, रीड इट केअरफुली. या पाठावरील आपल्याला रिव्ह्यू लिहायचा आहे, तर याच्यासाठी आपल्याला जे खाली मुद्दे दिलेले आहेत ते विचारात प्रथमतः घ्यावे लागतील. आता जे मुद्दे दिलेले आहेत त्याचा वापर करून आपल्याला रिव्ह्यू लिहायचा आहे, म्हणजे आपल्याला ते मुद्दे व्यवस्थित समजायला हवेत. चला तर मग प्रथम आपण ते मुद्दे पाहूयात. फर्स्ट मुद्दा बघा, नेम ऑफ स्टोरी अँड ऑथर ऑर रायटर. याच्यामध्ये आपल्याला कथेचं नाव, ऑथर, रायटर, लेखकाचं नाव पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट पॉईंटमध्ये बघा, नेम ऑफ द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. दिस स्टोरी इज रिटन बाय, आता लेखकाचं नाव रस्किन बॉन्ड. आलं लक्षात? सेकंड पॉईंट बघा, टाईप ऑफ द स्टोरी. जी स्टोरी आहे कोणत्या प्रकारची आहे? आता याच्यामध्ये प्रकार आपण पाहिलेले होते बघा, नॉवेल आहे, शॉर्ट स्टोरी आहे की कोणती आहे, गॉथिक नॉवेल आहे, गॉथिक स्टोरी आहे, ते टाईप्स आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. टाइप्स ऑफ द स्टोरी, आता ही जी कथा आहे, दिस स्टोरी इज बेस्ड अपॉन रूमर. अफवावरती अवलंबून असलेली अशी एक ही छानपैकी कथा आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला तो सेकंड पॉईंट तिथं कव्हर होईल. नेक्स्ट बघा, बॅकग्राऊंड अँड सेटिंग. याच्यामध्ये आपल्याला इन ब्रॅकेटमध्ये टाईम अँड प्लेस दिलेला आहे. तर बॅकग्राऊंड म्हणजे नेमकं काय किंवा सेटिंग म्हणजे काय? तर जिथं स्टोरी स्टार्ट होते किंवा जिथं स्टोरी घडलेली आहे ते ठिकाण असेल, ते दिनांक असेल किंवा सॉरी ते वेळ असेल, ते आपल्याला मेन्शन करावी लागेल. टाईम जो आहे याच्यामध्ये आपल्याला टाईम कुठला घडलेला आहे बघा, की नथुराम तिथं काय करत होता, स्वीपिंग करत होता, लोटत होता, ती वेळ सकाळची होती आणि ती पूर्ण स्टोरी आहे ती एका दिवसाची घडलेली आहे. म्हणजे टाईम आपल्याला कुठला समजतो? डे. ओके, नेक्स्ट बघा, टाईम नंतर आपल्याला सेकंड पॉईंट दिलेला आहे प्लेस. आता प्लेस आपल्याला माहित आहे की बँक कुठे होती, ती कोणत्या गावामध्ये होती, पीपल नगर. म्हणजे ती घटना पीपल नगर बँकेमध्ये घडलेली आहे. प्लेस ऑफ द स्टोरी ऑज पीपल नगर विलेज. नेक्स्ट पॉईंट बघा, मेन कॅरेक्टर्स. तर मेन कॅरेक्टर्स अँड मायनर कॅरेक्टर्स हे तुम्हाला त्या स्टोरीमधले माहीत असले पाहिजेत. मेन कॅरेक्टर्स म्हणजे काय? ही ज्यांची मुख्य भूमिका त्या स्टोरीमध्ये आलेली असते. मायनर कॅरेक्टर्स म्हणजे कुठले? की ज्यांची भूमिका कमी प्रमाणामध्ये असते. मेन कॅरेक्टर मायनर कॅरेक्टर म्हणजे काय तुम्हाला समजलं? आता आपल्याला फक्त इथं मेन कॅरेक्टरचा उल्लेख करायचा आहे. ह्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर्स कुठले आलेले आहेत? तर नथुराम. आलं लक्षात? नथुराम कोण होता? स्वीपर बॉय. सीताराम फ्रेंड ऑफ नथुराम अँड सन ऑफ द वॉशरमॅन. नेक्स्ट बघा, मिसेस श्रीवास्तव अँड द बँक मॅनेजर. ही फक्त मेन कॅरेक्टर्स म्हणून आलेले आहेत. बाकीचे जे आहेत कॅरेक्टर्स या कथेमध्ये, जी पात्र आहेत, त्यांची भूमिका कमी आपल्याला दिसून येते, त्यामुळे ते मायनर कॅरेक्टर्समध्ये येतं. हा मुद्दा समजला आपल्याला? हे फक्त मेन कॅरेक्टर्स. नेक्स्ट पॉईंट बघा, प्रॉब्लेम फेस्ड. आता या कथेमध्ये कोणता असा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागला होता ते आपल्याला इथं सांगायचं आहे. द साईड इफेक्ट ऑफ द रूमर, जे आपोआप पसरलेली होते त्याचा काय परिणाम झाला हे आपण या कथेमध्ये पाहिलेलं आहे. लोकांची गर्दी सगळी बँकेकडे ओढवलेली होती, मग तो बँक मॅनेजरला किती त्रास झाला सगळ्यांचे पैसे द्यायला, हे आपण पाहिलेलं आहे. हा पॉईंट आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, लँग्वेज युज्ड. या स्टोरीमध्ये आपल्याला जी भाषेचा लेखकाने वापर केलेला आहे
रस्किन बॉन्ड यांनी जी लँग्वेज वापरलेली आहे ते आपल्याला वाचल्यानंतर समजते. जे डिफिकल्ट वर्ड आहेत ते तुम्हाला काय आहेत बाजूला दिलेले आहेत बुक्समध्ये, त्याचे अर्थ पण दिलेले आहेत. पण बहुतांश मुलांना आपल्याला काय होतं की स्टोरी ती रीड केल्यानंतर ते आपल्याला समजते. जे लँग्वेज कशी आहे, सिम्पल अँड एझी लँग्वेज हे आपल्याला तिथं म्हणता येईल. अंडरस्टँड टू एव्हरी वन हे दोन पॉईंट्स आपल्याला तिथं घेता येतील. नेक्स्ट पॉईंट बघा आता, व्हॉट यू लाईक अबाउट द स्टोरी, ही कथा या कथेमधले तुम्हाला काय आवडले आणि ही कथा तुम्हाला का आवडली. आता ही अत्यंत छान कथा आहे आपण वाचलेली आहे, पण का याचं कारण तुम्हाला या पॉईंटमध्ये मेन्शन करायचं आहे. आता का आवडली ही कथा, की या कथेमध्ये जे प्रसंग दाखवलेले आहेत ते स्टेप बाय स्टेप आपल्याला दिसून येतात की व्यवस्थितपणे लेखकांनी अरेंज केलेले. आता अरेंज म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपल्याला दाखवलेलं आहे नथुराम, त्याला मुलगा त्याचा मित्र भेटतो सीताराम, त्याच्यानंतर तो मिसेस श्रीवास्तवांच्याकडे जातो, कस्टमर असतात त्यांना ती बातमी सांगते मिसेस श्रीवास्तव, त्यानंतर मिसेस भूषण, मिस्टर भूषण आणि नंतर शॉप, मग ते इतर सगळे गावातील लोकांच्यापर्यंत ती बातमी पसरत गेलेली आपल्याला दिसते. म्हणजेच काय, इव्हेंट ऑर इन्सिडेंट सिस्टमॅटिकली अरेंज्ड इन दिस स्टोरी हे आपल्याला इथं आन्सर याचं सांगता येईल. नेक्स्ट पॉईंट बघा, व्हॉट यू डीड नॉट लाईक अबाउट इट. आता याच्यामध्ये या कथेमध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला आवडलेली नाही आहे, की एक असं करायला नको पाहिजे होतं किंवा असं नको पाहिजे होतं. आता तुम्हाला कोणतं वाटतं ते तुम्ही लिहायचं. ह्याचा आन्सर माझ्या दृष्टीने असं असेल की आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये जी आवडलेली नाही आहे, ती ज्यावेळी लोक तिथं बँकेच्या दारामध्ये येतात दंगा करतात तिथपर्यंत ठीक होतं, मॅनेजर त्यांना सांगतो, पण ते काय करतात तिथल्या विटाचे तुकडे असतील हां ते घेतात, ते ग्लास खिडकीची ग्लास जे असते त्याच्यावर फेकतात, ग्लास फुटते. ह्या जो प्रसंग दाखवलेला आहे तो इथं आपल्याला थोडासा खटकतो, तर लोक चिडलेले असतात बरोबर. आता हे आपण आन्सर म्हणून कसं लिहिता येईल आपल्याला, इट शोज पीपल थ्रू द ब्रेक्स ऑन द ग्लास ऑफ विंडोज ऑफ द बँक. हे इथं आपण पॉईंट्स या आन्सरने कव्हर करू शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी. आता या कथेबद्दल तुम्हाला जे वाटतं जनरली ते तुम्हाला तिथं पॉईंट्स लास्टचा कव्हर करायचा आहे, की पूर्ण स्टोरी तुम्ही अभ्यासलेली आहे, याच्यामधली मूळ कथा तुम्हाला माहिती आहे, कशा पद्धतीने कथा घडत गेली ते माहीत आहे, अपवाचा परिणाम काय होत गेला ते माहीत आहे तुम्हाला. तुमचं आता मत इथं द्यायचं आहे की तुम्हाला ही स्टोरी कशा पद्धतीची वाटली. आता तुम्ही काय सांगणार, दिस स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग. स्टोरी कशी आहे, इंटरेस्टिंग आहे. दिस स्टोरी इज व्हेरी नाईस, तुम्हाला ही कथा खूप आवडलेली आहे बरोबर. आय लाईक दिस स्टोरी व्हेरी मच. छोटी छोटी वाक्य केल्यानंतर आपल्याला लिहायला अगदी छान होतो. ओके, आणखी काय आपण लिहू शकता बघा, आणखी कोणत्या गोष्टी आपण लिहू शकता याच्यामध्ये. तर ह्या स्टोरीमधून तुम्हाला काय समजतं, इट शोज द टेंडन्सी ऑफ इंडियन पीपल. त्याच्या मानसिकता म्हणजे भारतातील लोकांची मानसिकता जे अफवा पसरलेलं आहे त्याच्या पाठीमागची सत्य परिस्थिती त्यांनी जाणून घेतली का, नाही. तर त्या अफवेमुळे काय झालेलं आहे आपण स्टोरीमध्ये पाहिलं, त्याच्यामुळे हा पॉईंट आपण इथं कव्हर करू शकतो. तर अशी छोटी छोटी आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. आणखीन बघा, आणखी याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलेलं आहे किंवा काय तुम्हाला दिसून आलेलं आहे, तर इन्सिडेंट्स जे आहेत त्या अरेंज सिस्टमॅटिकली व्हेरी गुड हे पण तुम्ही लिहू शकता. तर हे तुम्हाला आता हे पॉईंट्स झाले. आता तुम्हाला काय करायचं आहे, या पॉईंटच्या आन्सरमधून किंवा ह्याच्या माध्यमातून तुम्हाला या फिल्मचं या कथेचं तुम्हाला रिव्ह्यू तयार करायचा आहे. आता हे तुम्हाला या पॉईंटच्या आधारेच तयार करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणावं लागेल, स्टार्टिंगला आता तुमचा रिव्ह्यू करणार, तुम्ही समीक्षा लिहिणार या स्टोरीची या कथेची, ते तुम्हाला कशा पद्धतीने लिहायला पाहिजेत. तर स्टार्टिंगला तुम्ही काय म्हणणार, आता आपल्याला माहिती आहे द बॉय हू ब्रोक द बँक, दिस स्टोरी इज रिटन बाय रस्किन बॉन्ड. आपले फर्स्ट पॉईंट कव्हर झाला. अशा पद्धतीनं छोटी छोटी सेंटेन्स तयार करून आपल्याला याचा रिव्ह्यू या पॉईंटच्या माध्यमातून पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट आपण असं म्हणू शकताय, दिस
I read this story. This story is very interesting. जी आपल्याला जमतील अशी छोटी छोटी आणि सोपी सोपी सेंटेन्स तयार करून याचा रिव्ह्यू आपल्याला या पॉइंटच्या माध्यमातून पूर्ण करायचा. चला तर मग या पॉइंटच्या माध्यमातून आपण हा रिव्ह्यू पूर्ण करून घ्या. ओके, आता हे पॉइंट्स आपल्याला समजले असतीलच. आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा आणि झोका ॲपसोबत शिकत राहा. धन्यवाद.